नमस्कार, मी सुयश टिळक. स्वामिनी ब्लॉग्स आणि स्वामिनी कुलकर्णी या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला तिचं काम आवडत असेल तर तिला नक्की सपोर्ट करा. आणि अजून काय म्हणतात, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तिच्या नवीन नवीन कामाबद्दल, तिच्या प्रदर्शनांबद्दल, नवीन व्हिडिओजबद्दल अधिक माहिती मिळेल. नमस्कार, मी स्वामिनी आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. अर्थात व्हिडिओ टायटलवरनं, थंबनेलवरनं तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आजचा एपिसोड 2 आहे आणि माझ्या एक्झिबिशनला भेट द्यायला आला होता मराठीतला सुप्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक. तर सुयश दादा हा माझ्या एक्झिबिशनला अचानकपणे भेट द्यायला आला. बालगंधर्व कला दालनात आपल्या कलातीर्थ विद्यालयाची जेव्हा जेव्हा एक्झिबिशन्स झाली आहेत तेव्हा बरेचदा ज्या कलाकाराचा बालगंधर्व रंगमंदिरात प्रयोग असतो त्या कलाकाराला जाऊन आमचे विद्यार्थी किंवा स्वतः मामा, माझे बाबा सुद्धा जाऊन रिक्वेस्ट करून कायमच आमच्या एक्झिबिशनला याल का असं विचारून प्रत्येक कलाकार हा आमच्या विनंतीला मान देऊन येत आलेला आहे. आणि अगदी त्याच पद्धतीने माझ्या पहिल्या एक्झिबिशनला बालगंधर्व कला दालनात सुयश दादाचा आत्ता त्याच्या लेटेस्ट नाटकाचा प्रयोग होता आणि त्यासाठी तो आला होता. माझा मामा आणि माझे बाबा दोघंही जण अगदी सहज म्हणून त्याला विचारायला गेले आणि मामा त्याला म्हणाला की माझ्या भाचीचं एक्झिबिशन आहे तर तू येशील का, आणि तो अगदी एकाही क्षणाचा विलंब न करता हो म्हणाला आणि लगेचच एक्झिबिशनला आला. थँक्यू. मी 22 पूर्ण झाली आहे म्हणून 222 चित्रांचं एक्झिबिशन केलं. माझं पहिलंच एक्झिबिशन आहे. हा, म्हणजे काही ट्युटोरियल्स आहेत आणि काही ब्लॉग्स सुद्धा. आता असे काही माझे इव्हेंट्स असतात त्याचे काही बिहाइंड द सीन्स असे ब्लॉग्स थोडेसे. आणि आमचं मेन कलातीर्थ विद्यालय आहे आणि बालगंधर्व पुरस्कार खूप छान वाटलं मला, कारण त्या दिवशी माझा वाढदिवस होता. 18 तारखेलाच तो माझ्या एक्झिबिशनला भेट द्यायला आला आणि संपूर्ण एक्झिबिशन त्यांनी अतिशय शांतरित्या ऐकलं आणि त्याला खूप आवडलं देखील. डुडल म्हणण्याला मला जास्त काम त्याच्यामध्ये मी जास्त केलं की फॉर्म त्याच्यामध्ये मला जास्त काम करता येतं की थोडे फ्लॉरल पण आहे. आता हा गणपती पूर्ण मंडळामध्ये केलं नंतर हा मोड, म्हणजे हे पॅटर्न जे आहेत ते माझे मी डेव्हलप करत गेले. स्वामिनी कुलकर्णी चॅनलवरती 1 ते 28 सप्टेंबर मी रोज गाणी गात आहे. आत्तापर्यंतची मला आवडलेली आणि थोडीशी अवघड आता मेहंदी काढलेली थोडी अवघड गाणी 28 तारखेपर्यंत रोज पोस्ट करते. किशोरी दादीचं पण 7 कोटी. मी काही ग्लिम्सेस या संपूर्ण ब्लॉगमध्ये शेअर केलेले आहेत. आपण एलिमेंट्स बघतो ना, म्हणजे लहान मुलांना पण थोडंसं शिकायला आणि थोडं रिलेटेबल वाटावं म्हणून, म्हणजे बॉटल किंवा लॅम्प कॅप याच्यामध्ये म्हणतात, जे जेणेकरून थोडंसं त्यांना आवड आहे आणि सोपे शेप्समध्ये जेवढं सुरुवातीला आपण थोडी तेवढं. माणूस म्हणून आपण जेवढे डाऊन टू अर्थ असतो तेव्हाच आपण कलाकार म्हणून जास्त मोठे होतो असं मी लहानपणापासून माझ्या आजोबांकडनं आणि माझ्या संपूर्ण फॅमिलीकडनं शिकत आली आहे. आणि पुन्हा एकदा खूप मोठं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं आणि ते म्हणजे सुयश दादा. त्याला एकदा फक्त विचारलं आणि तो लगेचच माझ्या एक्झिबिशनला आला. हा खरं तर त्याचा खूप मोठेपणा आहे असं मी म्हणेन. त्याला माझी सगळीच चित्रं, माझ्या कन्सेप्ट्स खूप आवडल्या आणि प्रत्येक चित्र तो अगदी व्यवस्थितपणे बघत होता. ही सगळी मंडळी खूप मोठी आहेत पण माझ्यासाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. एका कलाकाराला त्याची कला जेव्हा दुसऱ्या एका चांगल्या कलाकारासमोर सादर करायला मिळते तेव्हा त्या कलाकाराला अजूनच आनंद वाटतो आणि अर्थात मलाही तेवढाच आनंद झाला. माझ्या एक्झिबिशनचा एपिसोड 1 जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आय बटनमध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्की तो व्लॉग बघा. त्या संपूर्ण एक्झिबिशनची टूर मी स्वामिनी व्लॉग्स या चॅनलवरती घेऊन येणार आहे. आणि ते कळतं, माणूस मोठा होतो तेव्हाच इतका सहज उपलब्ध होतो, म्हणजे त्याचबरोबर लवकरच एक्झिबिशन ब्लॉग्सचे पुढचे एपिसोड्स येणार आहेत. त्यामुळे स्वामिनी ब्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारीचे बेल आयकॉन दिलंय ते पण प्रेस करा, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. स्वामिनीला पुढच्या याच्यामध्ये यश मिळेल, कारण सुयश आलेला.
नमस्कार, मी सुयश टिळक. स्वामिनी ब्लॉग्स आणि स्वामिनी कुलकर्णी या दोन्ही यूट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला तिचं काम आवडत असेल तर तिला नक्की सपोर्ट करा. आणि अजून काय म्हणतात, ते लाईक ऑन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला तिच्या नवीन नवीन कामाबद्दल, तिच्या प्रदर्शनांबद्दल, नवीन व्हिडिओजबद्दल अधिक माहिती मिळेल. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि स्वामिनी व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.